शकतात. एक गोष्ट खरी आहे, महान त्या पालघरच्या निवडणुकीमध्ये एकमेकाच्याबद्दल खूप आरोप प्रत्यारोप झाले, एकमेकाच्या अक्षरशः वाभाडे काढण्याचं काम झालेलं आपण प्रचाराच्या निमित्तानं पाहत होतो, ऐकत होतो. आता त्यांच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे, कारण शेवटी उद्याच्याला पाठिंबा काढून घेतला तर मग विधानसभेच्या निवडणुकीच्या शिवाय पर्याय राहणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे ते हाही अभ्यास करतील की आत्ता निवडणुका जर होणार असतील तर काय परिस्थिती राहणार. उद्याच्याला कुठलाही नेता उद्धवजी असतील किंवा आणखीन कोणी असेल, आगीतनं उठायचं आणि फुफट्यात पडायचं असं तर कोणी करणार नाही. ते त्यांचे सगळे मान्यवर एकत्र बसतील, त्याबद्दलचा विचार करतील. एक मात्र त्यांनी सांगितलेलं मी सातत्याने ऐकतोय की काही झालं तरी पुढच्या वेळेस आम्ही स्वतंत्र लढणार, ही भूमिका सातत्याने ते सांगत आहेत. परंतु ही भूमिका ज्या ज्या वेळेस ते अतिशय कडक भाषेमध्ये सांगतायत, स्पष्ट भाषेमध्ये सांगतायत, त्याच वेळेस ह्या सरकारमधले चंद्रकांत पाटील 2 नंबरचे मंत्री हे म्हणतात की काही झालं तरी आम्हाला शिवसेनेच्या बरोबर युती करावीच लागेल. स्वतः राष्ट्रीय नेते भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी साहेब सांगतात काही झालं तरी आम्हाला ही युती टिकवावीच लागेल. मधी काही दिवसापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी पण सांगितलं आम्हाला आमचा मित्रपक्ष शिवसेनेला त्या ठिकाणी दूर करायचं नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पण काही ठिकाणी सुतोवाच केला की आम्हाला एकत्रच त्या बाबतीमध्ये जावं लागेल. म्हणजे शिवसेना जरी म्हणत असली की आम्ही स्वतंत्र लढणार, आम्ही एकटं लढणार, आम्ही आता कोणाबरोबर युती करणार नाही, तरी भाजपचे हे सगळे आणि हे नेते निर्णय घेणारे नेते म्हणजे ह्यांच्या हातामध्ये काय भूमिका घ्यायची ते अमित शहा तर प्रमुखच आहे. देवेंद्र फडणवीस आजपर्यंत राज्याचं प्रमुख पद भूषवत आहेत आणि चंद्रकांतदादा पाटील. आपण पण पत्रकार मित्र बघतो की हे सगळेजण साधारण सरकारचं धोरण काय असावं, निर्णय काय असावा, काय अंमलबजावणी करावी ह्याबद्दलची भूमिका घेत असतात आणि गडकरी साहेब पण प्रमुख आहेतच. त्याच्यावर हे चौघं सातत्याने असं सांगतात, याचा अर्थ ह्या चौघांनाही कळलेलं आहे की जर शिवसेना आपल्याबरोबर राहिली नाही तर मग आपण विरोधी पक्षात बसायचं, हे काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. मी तुम्हाला सांगू का, निरंजनला मी त्याच दिवशी जायच्या आधी तुम्हाला 2 तास बसला होता. मी त्याला समजावून सांगितलं, निरंजन तुझे वडील वसंतराव आत्ता इथं नाहीत, ते वर्ण बघतात, वसंतरावांना तुझा निर्णय अजिबात आवडणार नाही. त्यावेळेस त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणलं तुझ्या वडिलांना पवार साहेबांनी एकत्र काँग्रेस असताना राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर 24 वर्ष MLC केलेले आहे, त्याच्यातलं आमदार केलेलं आहे, त्याच्यातले 18 वर्ष विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलेलं आहे. संघटना राष्ट्रवादीची नवीन स्थापना झाल्यानंतर एक सिनियर नेते म्हणून सतत निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलेलं आहे. असं असताना तू आताताईपणाने तशा प्रकारचा निर्णय घेऊ नको. तुला विद्यार्थी संघटनेचं प्रमुख केलं होतं, युवकांचं प्रमुख केलेलं होतं, ह्या तरुण वयामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस या सगळ्या मित्रपक्षांनी आपल्याला साथ दिली आणि तू तिथं MLC झालेला आहे याची जाणीव ठेव, सगळं काही सांगितलं. परंतु काय, भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेस त्यांना सरकार आणायचं होतं त्याही वेळेस त्यांनी साधारण आता नरेंद्र मोदी साहेबांची हवा आहे आणि तुम्ही आता इकडं आला तरच आमदार होऊ शकता, तुम्हाला आम्ही तिकीट देतो, त्यांना रेड कार्पेट टाकली आणि त्याच्यातनं आत्ता भाजप आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे जवळपास 45 आमदार आहेत, त्याच भाजपचे किंवा शिवसेनेचे आमदार आहेत परंतु पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे. आणि त्यांनी तो निर्णय घेतला, काही जण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात, निष्ठेला महत्त्व देत नाही, त्यातला तो प्रकार झाला. पण मी आपल्याला सांगतो, निरंजननी निव्वळ भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना सांगितलं की आम्हीच तुला उमेदवारी देतो, तुला आमदारच व्हायचं तर असं होणार, अशा पद्धतीनं त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गळाला हे सगळे लागले. आता आजच्या निकालावरून कुंपणावर असणारे आता अनेक जण थांबतील, कारण शेवटी काय,
कुठल्याही काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आमदारकी खासदारकी काही ह्या पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा करता येते आणि म्हणून ते प्रयत्न करत असतात.